जय जय दशक समास दशक तिसरा तिसरा समास समास समर्थ नववा नववा श्री श्रीराम संसार म्हणजे सवेच स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। श्री समर्थ म्हणतात की, संसार म्हणजे स्वतःचा स्वार होणे म्हणजे जीव स्वतः सच्चिदानंद स्वरूप असून त्यांचे विस्मरण झाल्याने तो स्वतःला देह मानून बडेच या जन्म मरणाच्या चक्रात सापडतो एकदा यात जन्म घेतला की मरण चुकत नाही मरणाची घटना उदार नाही आजची उद्यावर कुणीच ढकलू शकत नाही माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लागलेले आहे क्षणाक्षणाने तो मृत्यूच्या निकट जात असतो नित्य काळाची संगती न कडे होणाराची गती कर्मासारिके प्राणी पडती नाना देशी विदेशी जन्माला आल्यापासून काळ नेहमी बरोबरच असतो पुढे काय होणार आहे हे कुणीच सांगू शकत नाही कुणालाच ते कळत नाही ज्याचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे माणूस देशात अथवा परदेशात मृत्यू पावतो सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष्य जाणे लागे पूर्व संचित पूर्णपणे संपताच एक क्षणभराचाही अवकाश मिळत नाही अखेरची वेळ आली की निमिष भरते व भरते तोच तो देह सोडून जावेच लागते व चिते काळाचे आरे मारिता सुटती के एकसरे नेऊन घाली ती पुढारे मृत्यूपंथे अचानक काळाचे दूत येऊन एकदम जीवाला मारत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूपंथाने घेऊन जातात होता मृत्याची आटाटी कोणी घालू न सकती पाठी सर्वत्र कुटाकुटी मागे पुढे होत असे एकदा मृत्यूची धाड पडली की कोणी पाठीशी घालू शकत नाही सर्वांनाच काळ कुठून कुठून टाकतो त्यात कुणाला लवकर मरण येते तर कुणाला उशिरा मृत्यू काळ काठी निकी बैसे काढियाचे मस्तकी महाराजे बडीये लोकी राहू न सकती मृत्यू काळ म्हणजे जणू भक्कम काठीच आहे कितीही बलवान माणूस असला तरी त्याच्या मस्तकावरही तिचा प्रहार होतोच अत्यंत बलाढ्य राजे रजवाडेही तिच्या पुढे टिकू शकत नाहीत मृत्यू न म्हणे की हा क्रूर मृत्यू न म्हणे हा झुंजार मृत्यू न म्हणे संग्रामशूर मृत्यु आहे हा अर आहे है हा संग्राम संग्रामशूर आहे मृत्यु न मने कि हा कोपी मृत्यु न मने हा प्रतापी मृत्यु न उग्र उग्ररूपी महाखंड कि हा कोपी आहे हा प्रतापी आहे हा महादुष्ट असून अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे मृत्यू न म्हणे बलाढ्य मृत्यू न म्हणे धनाढ्य मृत्यू न म्हणे आढ्य सर्व किंवा हा बलाढ्य आहे हा धनाढ्य आहे किंवा हा सर्व गुण संपन्न आहे मृत्यून म्हणे हा विख्यात मृत्यू न म्हणे हा श्रीमंत मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी हा प्रसिद्ध आहे हा श्रीमंत आहे व हा अद्भुत पराक्रमी आहे मृत्यू न म्हणे हा भूपती मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती मृत्यू न म्हणे हा करामती कैवाळ जाणे किंवा हा भूपती आहे हा चक्रवर्ती आहे हा तंत्र मंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे मृत्यू न म्हणे हयपती मृत्यू न म्हणे गजपती मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा हा अश्वांचा धनी आहे हा गजपती आहे किंवा हा अत्यंत विख्यात राजा आहे मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी मृत्यू न म्हणे राजकारणी मृत्यू न म्हणे वेतनी वेतन धरता किंवा हा लोकांत श्रेष्ठ आहे किंवा हा राजकारणी आहे किंवा हा वेतन घेणारा अनेक किंवा अनेकांना वेतन देणारा मालक आहे मृत्यू न म्हणे देसाई मृत्यू न म्हणे व्यवसायी मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंड राजे हा देसाई आहे किंवा हा व्यवसायी आहे किंवा हे ठिकाण ठिकाणेचे पुंड राजे आहेत मृत्यू न म्हणे मुद्राधारी मृत्यू न म्हणे व्यापारी मृत्यू न म्हणे परणारी राजकन्या हा राजमुद्रा धारण करणारा आहे हा व्यापारी आहे ही पदधारा आहे किंवा ही राजकन्या आहे मृत्यू न म्हणे कार्यकारण, कारण मृत्यू न म्हणे वर्णावर्ण मृत्यू न म्हणे ब्राह्मण कर्मनिष्ठ हे कार्य आहे हे कारण आहे हा उच्चवर्णीय आहे किंवा हा नीच वर्णाचा आहे किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे मृत्यू न म्हणे व्युत्पन्न मृत्यू न म्हणे संपन्न मृत्यू न म्हणे विद्वज्जन समुदायी मृत्यू हा उत्पन्न आहे हा संपन्न आहे किंवा सभेतील हे मोठे विद्वान पंडित आहेत मृत्यू न म्हणे हा धूर्त मृत्यू न म्हणे हा बहुश्रुत मृत्यु न मने हा पंडित महाबला हा धूर्त आहे हा बहुश्रुत आहे हा मोठा सज्जन पंडित आहे मृत्यु न मने पुराणिक मृत्यु न मने हा वैदिक मृत्यु न मने हा याज्ञिक अथवा जोशी हा पुराणिक आहे हा वैदिक आहे हा याज्ञिक आणि हा जोशी किंवा ज्योतिषी आहे मृत्यु न मने अग्निहोत्री मृत्यू न मने, श्रोत्री, मने हा श्रोत्री मृत्यू न मने मंत्रयंत्री पूर्णागमी हा अग्निहोत्री आहे हा श्रोत श्रोता आहे किंवा हा पूर्णपणे तम मंत्र तंत्र मंत्र शास्त्र जाणणारा आहे मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ मृत्यू न म्हणे वेदज्ञ मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्व जाने हा शास्त्रज्ञ आहे हा वेदज्ञ आहे हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो मृत्यू न म्हणे ब्रह्महत्या मृत्यू न म्हणे गोहत्या मृत्यू न म्हणे नानाहत्या श्री बाळकाधिक हा ब्रह्महत्या करणारा आहे हा गोहत्या करणारा आहे किंवा श्री बाल इत्यादीची हत्या करणारा आहे मृत्यु न मने राग ज्ञानी मृत्यु न मने ताड़ ज्ञानी मृत्यु न मने तत्व तत्व वेत्ता राग हा हा राग आहे हा तान ताल ज्ञानी आहे है हा तत्व जाननारा तत्व ज्ञानी आहे मृत्यु न मने योगाभ्यासी मृत्यु न मने संन्यासी मृत्यु न मने कालासी वंचू जाने हा योगाभ्यासी आहे हा संन्यासी आहे हा काळाला पसवू शकेल असा योगी आहे मृत्यू न म्हणे हा सावध मृत्यू न म्हणे हा सिद्ध मृत्यू न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी हा सावध आहे हा सिद्ध आहे हा प्रसिद्ध वैद्य आहे किंवा हा पंचाक्षरी आहे मृत्यू न म्हणे हा गोसावी मृत्यू न म्हणे हा तपस्वी मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन भी आहे, तपस भी आहे, हा गोसावी आहे हा तपस्वी आहे किंवा हा मनुजई असून विरक्त आहे मृत्यू न म्हणे ऋषेश्वर मृत्यू न म्हणे कवेश्वर मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ हा ऋषीश्वर आहे हा कवीश्वर आहे हा दिगंबर आहे हा समाधिस्थ आहे मृत्यू न म्हणे हटयोगी मृत्यू न राज राजयोगी मृत्यू न म्हणे वितरागी निरंतर हा हट योगी आहे हा राजयोगी आहे किंवा हा निरंतर विरक्त आहे मृत्यू न म्हणे ब्रह्मचारी मृत्यू न म्हणे जटाधारी मृत्यू न म्हणे निराहारी योगेश्वर हा ब्रह्मचारी आहे हा जटाधारी आहे हा निराधारी आहे योगेश्वर आहे मृत्यू न म्हणे हा संत मृत्यू न म्हणे हा महंत मृत्यू न म्हणे हा गुप्त होत असे हा संत आहे हा महंत आहे हा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे मृत्यू न म्हणे स्वाधीन मृत्यू न म्हणे पराधेन सकळ जीवास प्राशन मृत्यूची करी हा स्वाधीन आहे हा पराधीन आहे अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकतो सकड जीवास प्राशनक मृत्यूची करी एक मृत्यू मार्गी लागले एक आर्ध पंत क्रमिले एक ते शेवटास गेले वृद्धपणी काही जीव जन्मताच मरतात काही अर्धे आयुष्य जगून मरतात तर काही वृद्धपणी मरतात मृत्यू न म्हणे बाळ तारुण्या मृत्यू न म्हणे सुलक्षण मृत्यू न म्हणे विचक्षण बहुबोलिका मृत्यू हा विचारच करीत नाही की हा बाल आहे हा तरुण आहे हा सुलक्षण आहे किंवा हा, हा खूप बोलका आहे की हा चतुर शहाना आहे मृत्यू न म्हणे हा आधार मृत्यू न म्हणे उदार मृत्यू न म्हणे हा सुंदर चतुरांग जाणे हा अनेकांचा आधार आहे किंवा हा उदार आहे हा सुंदर असून चतुरस्र आहे मृत्यू म्हणे पुरुष मृत्यू न म्हणे पुरुष मृत्यू न म्हणे हरिदास मृत्यू न म्हणे विशेष सुकृतिक नर हा पुण्य पुरुष आहे हा हरिदास आहे किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे आता असो हे बोलणे मृत्यापासून सुटी जे कोणे मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे आता हे बोलणे पुरे झाले मृत्यू पासून कोणीही सुटू शकत नाही प्रत्येक जीवास लवकर अगर उशिरा पण पन, निश्चितपणे मृत्यूपंता जावे लागते चारी खानी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवन योनी जन्मा आले तितुके प्राणी मृत्यू पावती सृष्टीत असणाऱ्या जरायू सृष्टीत असणाऱ्या जरायुज अंडज स्वेदज व उद्भिज्य या चार प्रकारच्या प्राण्यांना परापशांती मध्यमा वैखरी या चार प्रकारच्या वाणींना चौऱ्याऐंशी लक्ष जीवनयोनींना म्हणजेच जे जे, जे जन्मास येतात त्या सर्व प्राण्यांना मृत्यू चुकत नाही मृत्याभिने पडो जाता तरी मृत्यू तरी मृत्य सोडीना सर्वथा मृत्यास न येत चुकविता काही केल्या मृत्यूला भिवून पडून जावे म्हटले तरी मृत्यू सर्वता सोडतच नाही का काहीही केले तरी मृत्यूला चुकविता येतच नाही मृत्यू न म्हणे हा स्वदेशी मृत्यू न म्हणे हा विदेशी मृत्यू न म्हणे हा उपवासी निरंतर हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे किंवा निरंतर उपवास करणार आहे याचा विचार मृत्यू करत नाही मृत्यू न ना म्हणे थोर थोर मृत्यू न म्हणे हरिहर मृत्यू न म्हणे अवतार भगवंतांचे माणूस अत्यंत थोर असला प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंतांचे अवतार जरी असले तरी मृत्यू त्यांना जुमानित नाही श्रोती कोप न करावा हा ठावा उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यूपंथे हे सर्व ऐकून श्रोत्यांनी राग मानू नये हा मृत्यूलोक आहे हे सर्वजण जाणतातच तो जन्माला येतो तो, तो प्राणी मृत्यूच्या मार्गाने जातो हे कळलेलेच आहे हे ठरलेलेच आहे येथे न मानता किंत हा मृत्युलोक विख्यात प्रगट जानती समस्त लहान थोर या बाबतीत संशय घेणे योग्य नव्हे कारण लहान थोर हे स्पष्ट आहे तथापि मानी तथापिल तरी हा मृत्यूलोक नव्हेल या कारणे नासेल उपजला प्राणी जरी संशय घेतला तरी हा मृत्यूलोक नाही असे होणार नाही का म्हणून येथे जन्मलेला मृत्यू प्रत्येक जण मरणच मरणारच ऐसे जाणून जीवे सार्थकीचे सार्थकची सार्थक करावे म जणी मरून उरवावे कीर्ती रूपे तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचे सार्थकच करावे मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकात त्याने कीर्ती रूपाने उरावे येरवी प्राणी लहान थोर मृत्यू पावती हा निर्धार बोलिले हे अन्यथा उत्तर मानूची नये तर जे लहान थोर प्राणी या जगात येतात ते सर्व मृत्यू पावतात हे अगदी निश्चितच आहे म्हणून आतापर्यंत जे काही सांगितले ते खोटे मानूच नये गेले अगाध महिमेचे मृत्यपंथे गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे गेले अगाध महिमेचे मृत्यपंथे अत्यंत वैभव संपन्न दीर्घायुषी ज्यांचा महिमा अगाध होता असे सर्व शेवटी मृत्यूपंथानेच गेले गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे अत्यंत पराक्रमी अत्यंत कपटी शूर शू शु, संग्राम शूर असे अनेक रणांगणावर रन, संग्राम करीत असतानाच गेले गेले बहुता बळांचे गेले बहुता काळांचे गेले बहुता कुडांचे कुडवंत राजे अत्यंत बलवान असलेले अत्यंत दीर्घायुषी असलेले कुलवंत अनेक कुळातील प्रसिद्ध राजे सगळे गेले गेले बहुतांचे पाळक गेले बुद्धीचे चाळक गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी अनेक लोकांचे पालनपोषण करणारे अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळे गेले गेले धनाचे कुबेर मृत्यूपंत गेले बहुत पुरुषार्थाचे गेले बहुत विक्रमाचे गेले बहुत आटोपाचे कार्य करते विद्येचे सागर असणारे बळाचे डोंगर असणारे धनाचे कुबेर असणारे सगळे मृत्यूपंथानेच गेले गेले बहुत गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी गेले बहुत नाना प नाना धर्म रक्षक अनेक शस्त्रधारी अनेक परोपकारी नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे सगळे गेले गेले बहुत प्रतापाचे गेले बहुत सत्कीर्तीचे गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे मोठे प्रतापवान मोठे कीर्तिमान व अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत अनेक राजे ही गेले गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्यवादी गेले बहुत वेवादी बहुतापरींचे मोठे मतवादी किंवा अनेक मतवादी अनेक कार्यवादी अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सर्व गेले गेले पंडितांची थाटे गेली शब्दांची कचाटे गेली वादके अचाटे नाना मते पंडितांचे समुदाय गेले शब्दांची खटपट लटपट करणारे गेले नाना मतांचे प्रतिपादन करून अचाट वाद करणारे गेले गेले तपशांचे भार गेले संसारी अपार गेले विचार करते सार मृत्यूपंथे तपस्वी लोकांचे समुदाय गेले असंख्य संन्यासी गेले सारासार विचार करणारे विचारवंत ही मृत्यूपंथानेच गेले गेले ब्रह्म ब्राह्मण समुदाय गेले बहुत आश्चर्य गेले गेले बहुत सांगो काय किती म्हणून ब्राह्मणांचे समुदाय गेले अनेक आचार्य गेले असे अनेकानेक लोक गेले किती म्हणून सांगावे असो सकड सकडही गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी असो याप्रमाणे सर्व मृत्यूपंथानेच गेले फक्त जे स्वरूपाकार झाले ते आत्मज्ञानीच फक्त एकटे राहिले श्री दासबोधे गुरुशिष्ये संवादे मृत्यू निरूपण नाम समास नववा समर्थ समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ